राहुरी शहरात काही महिन्यापासून शांत असलेल्या बांबू गँगने आज पुन्हा आपले हात सफाई दाखवली. डॉक्टर साळवे यांच्या घरातील पर्स अलगदपणे बाहेर काढून पर्समधील 10,000 रुपयांची रोकड पळवून नेली, त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर श्रीमती केतन विद्यासागर साळवे, वय वर्ष 33 राहणार, भालचंद्र वसाहत, गोकुळ कॉलनी, राहुरी, तालुका राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात समक्ष हजर होऊन फिर्याद दिली. त्यात म्हणले आहे की डॉक्टर श्रीमती केतन साळवे ह्या त्यांच्या कुटुंबासह एकत्र राहतात. राहुरी शहरातील दुधाडे कॉम्प्लेक्स गोकुळ कॉलनी येथे त्यांची साईद दिशा पॅथॉलॉजी लॅब आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री डॉक्टर श्रीमती केतन साळवे या व घरातील इतर लोक जेवण करून घरातील हॉलमध्येच सर्वजण झोपी गेले. घरात खूप गरम होत असल्याने त्यांनी घराचे हॉल व बेडरूमच्या रूमच्या खिडक्या उघड्याच ठेवल्या होत्या. डॉक्टर श्रीमती केतन साळवे यांच्या सासू सुरेखा यांचे पर्स बेडरूमच्या दरवाजाला लटकवलेले होती. दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता त्यांचे वडील रामदास वाघ हे पाणी भरण्यासाठी उठले. त्यावेळी त्यांना घराचे बाहेर सुरेखा साळवे यांची पर्स पडलेली दिसली, तेव्हा त्यांनी घरातील इतर लोकांना झोपेतून उठवले. त्यांनी सदर पर्स खोलून पाहिली तर सदर पर्समधील 10,000 रुपये गायब झाल्याचे दिसून आले. कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या दरवाजाला अटकवलेली पर्स कशाच्या तरी सहाय्याने बेडरूमच्या बाहेर काढून पर्समधील 10,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली, अशी साळवे कुटुंबियांची खात्री झाली. डॉक्टर श्रीमती केतन साळवे यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. याबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.